आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम। इस वक्त खबर जलगांव जिला के चालीसगांव शहर से। चालीसगांव शहर में समता सैनिक दल की सभा हुई संपन्न। चालीसगांव में हुई इस सभा में प्रमुख वक्ता के तौर पर श्री धर्मभूषण बागुल रहे उपस्थित। मुझे व्याख्या में तैयार के लिए कि बाबा साहेबांना अभिप्रेत असलेली व्याख्या, समाज म्हणजे बौद्ध नाही, समाज म्हणजे मुस्लिम नाही, समाज म्हणजे तेली तांबुळी नाही, समाज म्हणजे मराठा नाही, समाज म्हणजे चर्मकार मातंग गोसावी हे नाही, समाज म्हणजे या देशात जो जो भारतीय राहतो तो म्हणजे आमचा समाज। आणि या समाजाला आता आपल्याला अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी घेऊन जायचं आहे आणि ही भूमिका आता आपल्याला घ्यायची आहे। तुम्ही बघा, या देशामध्ये सध्या जातीवादाचा फार मोठा थैमान आलेला आहे। गेल्या 20 वर्षापासून आपण ऐकत होतो की बाबासाहेबांचं संविधान भंगण्याचं षडयंत्र या देशात चालू आहे, ते आम्हाला कधी कधी जाणवत नव्हतं, आम्हाला समजत नव्हतं। परंतु एक संघटना आहे, काय एक संघटना आहे की ती संघटना कधी रस्त्यावर येत नाही, परंतु कट्टर जातीवाद त्या संघटनेने जोपासलेला आहे। आणि त्या संघटनेचं एक मात्र अजेंडा आहे, एकच ध्येय आहे। काय ध्येय आहे? की या देशातल्या दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि मुस्लिम समुदायाला शांततेने आणि सुखाने जगू द्यायचं नाही। जिथे जिथे वेळ मिळेल, जिथे जिथे हल्ला करता येईल, जिथे जिथे मौका मिळेल, तिथे तिथे या सगळ्यांना वार करायचं आणि जखमी करायचं आणि त्यांना माग रेटण्याचं काम करायचं, त्यांना खाली खेचण्याचं काम करायचं। मग त्यांचे राजकीय अधिकार काढायचे, त्यांचे शैक्षणिक अधिकार नष्ट करायचे, त्यांच्या नोकऱ्यांचे अधिकार नष्ट करायचे, त्यांना आर्थिक दृष्ट्या त्यांच्या कमाया त्यांच्या नष्ट करायच्या, त्यांच्या सगळ्या शिकलेल्या पोरांना नोकऱ्या लागू द्यायच्या नाही, त्यांना बेरोजगार करायचं, त्यांना बँकेमधून कर्ज भेटू द्यायचं नाही, त्यांना दवाखान्यामधून उपचार मिळू द्यायचे नाही। हे सगळं या देशामध्ये अतिशय शांततेने ठरवल्यानुसार चालू आहे। आम्हाला काही लोकांना ते जाणवतं, पण काही लोकांना अजून जाणवत नाही, आणि म्हणून आमच्या संघटना अजून आमच्या शक्तिशाली झालेल्या नाही।